छळ आणि कपटमुळे तुम्हाला सत्ता मिळाली आहे अशी घणाघाती टीका विरोधकांवर उरणचे आमदार महेश पालदी यांनी रविवारी विकास कामांच्या शुभारंभावेळी केली. तुरमाळे बारवाई सांगुर्ली या ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन, लाडीवली येथे पाण्याच्या पाईपलाईनचं लोकार्पण आणि करंजाडे येथे सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शौचालयाच्या कामाचं भूमिपूजन रविवारी आमदार महेश पालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. पनवेल आणि उरण तालुक्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये विकासी गंगा वाहत आहे. त्याअंतर्गत रविवारी आमदार महेश पालदी यांच्या विकास निधी, जिल्हा नियोजन निधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध कामांचं भूमिपूजन व लोकार्पण झालं. यामध्ये 25 लाख निधीमधून तुरमाळे गावापासून तुरमाळे बस स्टॉप पर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण, 3 लाख निधीमधून बारवई गावातील अंतर्गत रस्त्याचं काँक्रिटीकरण, तसेच 10 लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून सांगुर्ली गावापासून ते स्मशान भूमीपर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण, सिडकोच्या माध्यमातून करंजाडे बौद्धवाडा येथे करण्यात येणाऱ्या 30 लाख रुपयांच्या शौचालयाच्या कामाचं भूमिपूजन या कामांचा समावेश आहे. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सांगुर्ली बस स्टॉप पासून ते गावापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं. या कामाचं उद्घाटन आणि आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीमधून लाडीवली गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन या 17 लाख 83 रुपयांच्या कामाचं लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या विकास कामांच्या शुभारंभावेळी भाजप नेते कर्णा शेलार, सरपंच रामेश्वर आंग्रे, समीर केणी, करंजाडे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली कांबळे, माजी अध्यक्ष मदन गायकवाड, रमाईनगर अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सुनील साबळे, शेखर गायकवाड, स्मिता गायकवाड, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, के सी पाटील, किसान मोर्चाचे ग्रामीण अध्यक्ष आत्माराम हातमोडे, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच पद्माकर कातकरी, दत्तात्रय हातमोडे, शरद वांगिलकर, सुनील गवंडी, माजी सरपंच अविनाश गाताडे, सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, सरपंच हरीश मांडे, भाजप नेते प्रवीण खंडागळे, पोएंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रवीण ठाकूर, माजी उपसरपंच जनार्दन पाटील, सुनील दळवी, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, महेंद्र पाटील, गणेश आगिवले, सचिन दुर्गे, तानाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महेश पालदी यांनी सांगितलं की आपण कोणतंही काम केलं की विरोधकांच्या पोटात दुखायला लागतं. त्यांना हे नाही समजत की हे काम समाजाचं आहे. 5 वर्ष तुम्हाला जनतेने संधी दिली होती, त्यावेळी तुम्हाला विकासाची कामं का सुचली नाहीत असा सवाल देखील उपस्थित करत आम्ही सर्व समस्या सोडविण्याकरिता पुढाकार घेतो, त्यामुळे तुमचे डोळे उघडले हे निश्चित असा टोला लगावला. जनतेच्या समस्या जाणून त्यांच्या भल्याकरिता एकत्र येऊन समस्या सोडवूया, पण ही स्पर्धा करत असताना एखादी योजना अडकू नये याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी असा सल्ला देत, तुमच्या गावातील ज्या ज्या समस्या असतील त्या आम्हाला सांगा, लोकप्रतिनिधी म्हणून निधी उपलब्ध देण्याची तुम्ही मत देऊन जी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे आणि ती मी समर्थपणे पार पाडेल असा विश्वास व्यक्त केलाय. कामामध्ये मला वाटते भरपूर अडथळे आले, म्हणजे त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीवाल्याने आमचा रस्ता म्हणून आलेलं भरपूर वेळ गेला खरं म्हणजे, पण तो आपण ते काम पूर्ण केलं. वैद माझे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे काम, पाण्याचं काम जे आहे ते व्यवस्थित तिथे आता होईल. त्यानंतर एम आय डी सीचं कनेक्शन घेण्याची सुद्धा चर्चा ती येताना आमच्या त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्या भागामध्ये वैद बालेसाहेब निवडून आल्यापासून अनेक विकासाची कामं झालेली आहे प्रत्येक गावामध्ये. आज आम्ही प्रत्येक गावामध्ये कुठं भूमिपूजन, कुठं उद्घाटन, कुठं लोकार्पण सोहळा हे सर्व कार्यक्रम करत करत आम्ही आता इथपर्यंत फिरलो. म्हणून आज आपण आम्हाला उशीर झाला आणि सर्व जी गावात आपल्या भागातली कामं आहेत ती करण्यासाठी महेश बालेसाहेब कटिबद्ध आहेत. कारण रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रशांत ठाकूर साहेब हे आमदार आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि महेश बाले आपल्या 3 माणसं एकदम भारी माणसं भेटलेली आहेत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून उरण पनवेलचा विकास
हेच त्यांचं लक्ष्य आहे. आणि म्हणून आपण सर्व गावामध्ये सर्व भागामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी हे सर्व लोक प्रयत्नशील आहेत. परवा आपण जर मोपाड्याचं मैदान बघितलं असेल, तुमच्यापैकी कोण आलं का मला माहीत नाही, आलं का तुम्ही मोपाड्याला पाणी परिषदेला? किती आपण 3,000 खुर्च्या मांडल्या होत्या, विरोधकांना म्हटलं 3,000 म्हणजे भरपूर झाल्या, पण आम्हाला वाटत होतं का 3,000 कमी आहे. आणि आपला शब्द खरा झाला वाटते सर्व पुरुष जवळजवळ 1,000 लोक कार्यकर्ते सर्व बाजूला उभे होते. तर एवढी चांगली कामं करण्याचं काम करत आहे की पाणी परिषद घेतली होती, मी केंद्रात मंत्री आले होते कपिल पाटील म्हणून, त्याने आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पाणी झालं स्मशानभूमी असू द्या, गावचा रस्ता असू द्या, स्मशानभूमीचा रस्ता असू द्या, किंवा गावामध्ये समाज मंदिर असू द्या. आता हे समाज मंदिर चांगलं आहे, त्याच्यामुळे इथं आम्हाला बैठक घेता आले किंवा छोटंसं लग्न तुम्ही करू शकता या ठिकाणी. अशी सर्व गावामध्ये जी विकासाची कामं आहेत ते करण्याचं ध्येय त्या सर्व आमदार मंडळीने आमच्या महेश प्रशांत ठाकूर आणि महेश बालेसाहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून पडवेचा आणि मुलांचा विकास हा चांगल्या पद्धतीने आमदार व्हायच्या अगोदर कितीतरी कोटीचा निधी आणला होता. अविनाश गाराडेने जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्याने सांगितलं की आम्हाला कोण सावला रस्ता पाहिजे. आता किती आम्ही किती कोटी आणले आता साहेबांनी 25 कोटी रुपयाचा निधी. पाणीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, स्मशानभूमीचा प्रश्न, समाज मंदिराचा प्रश्न, हे जे प्रश्न सर्वोच्च सुविधा आहेत त्या प्रत्येक गावाला प्रत्येक भागाला भेटल्या पाहिजेत हे डोळ्यासमोर ठेवून ते सर्व काम करत असतात. आम्ही मगाशी मी सांगितलं का आम्ही दरवर्षी फॉरेनला जातो, हे 2 वर्ष कोरोनाची गेली तर त्याच्या अगोदर दरवर्षी 2,000 पासून जवळ 15-16 वर्ष आम्ही सतत जायचो. आणि आम्ही तिथं बघायचो काय तर रस्ते बघायचो, पूल बघायचो तिथले. आणि मग आम्हाला आम्ही म्हणाला दिला किंवा फॉरेन मध्ये कसले लोक स्वीकृत रस्ते एकदम चकाचक आहेत, एवढे पूल आहेत, एवढं ट्रॅफिक नाही. आज जर तुम्ही गावांभागामध्ये भागामध्ये जर गेलात तर मला वाटते तिथले जे ब्रिज आहेत बनवलेले, पूल बनवलेले आहेत, तर फॉरेनच्या पेक्षा अतिशय सुंदर अशी योजना त्या ठिकाणी केलेली आहे. आणि तिथे गेल्यावर एक प्रकारे समाधान वाटतं की भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत नितीनजी गडकरी साहेब मंत्री आहेत या खात्याचे, त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सरतो. 8 पदे रस्ता त्या ठिकाणी गेला, 4 पदे बायपास रोड, साईडला रोड ठेवलेला आहे, सर्व्हिस रोड ठेवलेला आहे. अशी विकासाची कामं भरपूर आपल्या पनवेल तालुका, उरण तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले जे नरेंद्र मोदी साहेब आहेत ते पंतप्रधान झाल्यापासून आज कोरोनाचा काळ आला, आपल्याला किती 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. मी लागलं धान्य आपल्याला मोफत धान्य रेशन फुकट मिळत होतं का? आता तो गेल्या महिन्यामध्ये बंद होणार होता या महिन्यामध्ये नोव्हेंबर मध्ये, पण अजून 1 वर्ष वाढवला का, अजून 1 वर्ष 80,000 लोकांना मोफत धान्य मिळालं. आपल्याला योजना आहे या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज आपली सर्व ही मंडळी काम करत आहे. मला अनेक 15-20 दिवसांनी 25 दिवसांनी हरेश, मनोज आणि शांताराम हे सोबत आले का मी समजायचो की काहीतरी कुठेतरी पाल शिंकली, मग त्याचा प्रॉब्लेम सोडवताना पुढचा प्रॉब्लेम, कामा असंख्य अडथळे येतात पण ते पूर्ण होऊन जेव्हा एखादी पाईपलाईन त्याच्यातून पूर्ण झाला असते त्याचं निश्चित आपल्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्याला निश्चित त्याचं सुख आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या अशा योजना मला पूर्ण माहिती आहे की ही योजना आता आपली 50% झाली आहे. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचा भाव आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे की मला एमआयडीसीचं पाणी हवं आणि मी निश्चित या मारुतीच्या देवळामध्ये सांगतोय लवकरात लवकर काम करणं हेच आपलं कर्तव्य आहे. तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व समस्यांना जर आपण पुढे गेलो नाही तर कुठल्या मोदींचा आपण फोटो लावतो आणि 21व्या शतकाचा विचार करतो. आणि जर माझ्या गावामध्ये माझ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी नसेल तर कशाला मी अंतराच्या गोष्टी करायच्या आणि कशाला कुठल्या गोष्टी निश्चित हे आपण करणार आहोत. अविनाशनी जसं सांगितलं एमआयडीसी मध्ये आणि ती फाईल रोज कुठे आहे त्याचं मी जबाबदारीने सांगतो की हरेश, मनोज, शांतारामजी, तुमची पाण्याची कमिटी ही आज ती फाईल एमआयडीसी
अकाउंट मध्ये अकाउंट मधून चीफ इंजिनियर कडे गेली, चीफ इंजिनियर कडून तुमचं याचं एसी या इथे बसतो अंबरनाथला, त्यांच्याकडून कधी कधी झाली त्याच्याकरता तिथे मुंबई दोन बैठका झाल्या, ही सर्व प्रक्रिया म्हणजे ज्यांना आंदोलन करायचंय त्यांना शुभेच्छा आहे आणि पाण्याकरता आंदोलन करायला लागणं हे दुर्दैव आहे या देशात, पण करताय त्यांचाही मार्ग पोच आहे आपलाही मार्ग पोच आहे. पाणी देणं हे लोकप्रतिनिधींचं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते पाणी देऊ हा विश्वास मी तुम्हाला या